रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला अलिबाग तालुक्यात मोठा हादरा बसला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा शेगा पक्षाचे मापगाव मतदारसंघातील दमदार नेते दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या पक्षप्रवेशानंतर लवकरच छोटम शेठ यांच्या अनेक समर्थकांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. दिलीप भोईर हे गेली 25 वर्षे राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाला 2007 नंतर खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. त्यांनी जिराड ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार निवडून आणून आपली सत्ता प्रस्थापित केली. गावकऱ्यांनी पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना निवडून दिले. मतदारांचा विश्वास कुठेही ढळू न देता त्यांनी गावात विकास कामे केली. पुढे हाच विश्वास मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांनी सलग 2 निवडणुकांमध्ये दाखवला. 2012 आणि 2017 या 2 निवडणुकांमध्ये ते शेका पक्षामधून निवडून आले. मात्र मागील काही महिने दिलीप भोईर आणि शेकाप नेत्यांमध्ये दरी निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी या सर्व चर्चेला पूर्णविराम देऊन भोईर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजप नेते सुधीर ठोंबरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मागच्या वेळी तिकीट नाही मिळाली तरी अपक्ष जोरात काठी करून आपल्या सर्वांना सहकार्यात निवडून आले असे महेश गांधीजी मूर्ती लहानपण कीर्ती महान असे सोमनाथचे आमचे नेते आणि आमचे अत्यंत इमानदारीने काम करणारा महाराष्ट्राचा एक युवा आमदार आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळात पहिल्या 10 आमदारांना सर्वात चांगला कुटुंबवार आमदार प्रशांत ठाकूरजी त्यांच्या नेतृत्वाचा दिलीप भोईरजी उर्फ छोटम शेठजी सुधीर ठोंबरेजी आणि सर्व सहकारी हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो की माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ज्या देशामध्ये आपल्या देशामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय राज्याचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपले नेते रवींद्र चव्हाणच्या नेतृत्वामध्ये प्रशांत ठाकूरजी महेश बालदीजी यांच्या नेतृत्वावर आपण प्रवास केला आहे. मी आज सर्वांच भारतीय जनता पक्षामध्ये खूप खूप अभिनंदन करतो. आपला सर्वांचा प्रवेश झाला असं जाहीर करतो.